लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी उत्साहात आगमन होत आहे. दुष्काळाचं सावट असतानाही गणेशोत्सव उत्साहात गणेश भक्त कुठलीही कसर न ठेवता उत्साहात साजरा करताना दिसून येत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची गणेश भक्त मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून गणेश मूर्तीची स्थापना करताना दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात गणेश मंडळांकडून आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली असून आज मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठमोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. यावेळी मोहिनी राजनगर येथील वक्रतुंड मित्रमंडळाच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष अनिला वाड यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांच्या लेझिम पथकानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याबाबत सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश डोखे यांनी. गणेशाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातही वक्रतुंड मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या जल्लोषात या ठिकाणी गणरायाचं आगमन कोपरगाव शहरातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं होताना दिसून येत आहे. आपण दृश्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने गणरायाच्या आगमनासाठी महिला मंडळ, पुरुष मंडळ, गणेश भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर आहेत आणि जल्लोषामध्ये गणरायाचं स्वागत या ठिकाणी करताना दिसून येत आहे. गणपतीचा जयजयकार करून जयघोष करून फटाक्याच्या आतिषबाजीत या ठिकाणी जल्लोषात गणरायाचं स्वागत होताना दिसून येत आहे. एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती असताना मात्र कोपरगाव शहरातील गणेश भक्तांकडून आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी कुठली कसर या ठिकाणी ठेवली गेली नसल्याचं पाहत मिळत आहे. आज या ठिकाणी मोठ्या जल्लोषात सर्व महिला मंडळ या ठिकाणी जहान ढोल पथकाच्या निनादात तुम्ही या ठिकाणी नृत्य सादर करता, लेझिम खेळता आहात, काय जल्लोष आहे, काय आनंद आहे? हा, खूप खूप आनंद होत आहे. आम्ही खूप इन्जॉय करतोय आणि दरवर्षी आम्ही आले जिम अशाच पद्धतीने खेळत जाऊ किंवा करत जाऊ. काय मागणार आहे बाप्पाला? बाप्पाला आमचं एकच मागणं आहे, खूप पाऊस पडू दे, सर्व शेतकरी आनंदित हो. राज्यामध्ये सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असताना देखील आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन जल्लोषात या ठिकाणी साजरं करण्यात येत आहे. आपल्या सोबत आहे या ठिकाणी गणेश भक्त. मोहिनी राजनगर भागातील या गणेश भक्तांनी मोठ्या जल्लोषात कोपरगाव शहरातून गणपतीचे उत्साहात या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि गणरायाची मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. आपल्या गणरायाचं आगमन मोठ्या जल्लोषात करताय, काय सांगताय? नक्कीच, यावर्षी गणरायाचं आगमन खूप जल्लोषात झालं आहे. सालाबाद पाडवे आम्ही प्रत्येक वर्षी खूप जल्लोषामध्ये गणपतीचं स्वागत करतो. याही वर्षी श्रीमान कालवाप्पा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली बेट मुराजनगर येथील वक्रतुंड तरुण मंडळाचा गणपती खूप उत्साहाने आणि मोठ्या जल्लोषाने स्वागत झालेला आहे. यावर्षी दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहे, तर यावर्षी गणरायाला एकच प्रार्थना आहे की पाऊस भरपूर पडू दे आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोनं पिकवू दे. उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने उद्धव साहेबांनी दौरा केला आहे, उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने पाऊस पडणार आहे, गणरायाच्या आशीर्वादाने पाऊस पडणार आहे आणि सर्व शिवसैनिकांच्या आणि सर्व गणेश भक्तांच्या आशीर्वादाने पाऊस पडणारच आहे. सर्व गणेश भक्तांना नम्र विनंती आहे की सर्वांनी गणेश गणपतीपाशी प्रार्थना करावी की यावर्षी पाऊस पडतो आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोनं पिकू दे. नक्कीच, शेतकऱ्यांसाठी गणराय जात आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी गणेश भक्त जल्लोषात आपल्या गणरायाचं आगमन या ठिकाणी करताना दिसून येत आहे. बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, पाऊस पडू दे अशीच प्रार्थना कोपरगावतील गणेश भक्तांकडून या निमित्ताने होत आहे.